आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिओ कंपनीचे केबलसाठी रस्ता खुदाईचे काम पाडले बंद, भीम कायदा संघटनेने रात्री 1:30 केला हल्लाबोल. शिरोळ तालुक्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा जिओ कंपनीतर्फे केबलसाठी सुरू असलेले रस्ते खुदाईचे काम भीम कायदा संघटनेने रात्री 1:30 हल्लाबोल करत बंद पाडले. शिरोळ तालुक्यात कन्यागतच्या निमित्ताने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते करण्यात आले आहेत, मात्र 1 वर्षाच्या आतच जिओ कंपनीकडून केबल टाकण्यासाठी या चांगल्या रस्त्याची खुदाई करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते निद्रिस्त आहे काय की काही अर्थपूर्ण व्यवहारात गुंतले आहेत अशी विचारणा करत भीम कायदा संघटनेतर्फे हल्लाबोल करत रात्री 1:30 हे काम बंद पाडण्यात आलं. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी केला. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. जिओ कंपनीने जे शिरोळ तालुक्यामध्ये शिरोळपासून ते 5 मैल पासून टाकेवाडीपासून आज रस्त्याच्या साईड पट्ट्यावर उकरण्याचं जे घाट काढलेलं आहे, यांना कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना ह्याने साईड पट्ट्या उकरून त्यात भुयारी पाईपलाईन घालण्याचं काम केलेलं आहे. हे 123 कोटीमधून हा साईड पट्ट्यावर रस्ता नुकत्याच झालेला आहे. कन्यागत पर्वकालमध्ये हा रस्ता व साईड पट्ट्या नुकत्याच झालेला असताना सुद्धा या जिओ कंपनीने केबल टाकण्याचं काम सुरू करून नागरिकांना एक धोक्याचं आमंत्रण दिलेलं आहे.